नमस्कार, मी विलास आडे, डीटी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. आमच्या या रोकठोक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमच्या सोबत उपेक्षित वर्ग लढ्याचे जे उमेदवार आहेत पप्पूजी चव्हाण आमच्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया. पप्पूजी नमस्कार. नमस्कार सर. 19 या मतदारसंघाची स्थिती काय आहे आणि काय विकासापासून विकास झालेला आहे की विकासापासून कसं दूर आहे मतदारसंघ? सर्वात प्रथम जय मानवता, जय विज्ञान, जय संविधान. भोकर विधानसभेमध्ये उपेक्षित वर्गदळाच्या माध्यमातून मला जी काही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे त्याबद्दल मी उपेक्षित वर्गदळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदेश भाऊ चव्हाण यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि विशेष पाहता भोकर विधानसभेचं जर चित्र बघा गेलं तर इथली जे काही सुख सुविधा व्हायला पाहिजे होती, जे की अशोकराव साहेबांचे हा मतदारसंघ मानला जाणार आहे, पण खरे पाहता कुठल्याच पद्धतीने विकास झालेला नाही, विकास कामाचे कुठल्याच पद्धतीने काम झाले नाही. त्या माध्यमातून मला जी काही ही संधी दिलेली आहे त्या संधीमधून मी हे संधीचं सोनं करून जनतेमध्ये एक प्रामाणिक भावनेने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याकडे कुठले असे मुद्दे आहेत तुम्ही जे जनतेमध्ये घेऊन जाता? खरे पाहता जर भोकर विधानसभेचे मी विचार करायला लागलो तर इथली जी काही प्रस्थापित लोक आहेत हे गावोगाव जाऊन फक्त जे काही मतदान मागतात ते फक्त रोडचे काम, विधानसभेचं मतदान मागणं जातात, पण रोडचं काम करू किंवा गटार नालीचं काम करू. आम्ही त्यांना सांगतोय की बा, विधानसभेचं इलेक्शन आहे, हा विधानसभेचं मतदान आहे, पण विधानसभेमध्ये हा रोडचं नालीचं काम होत नाही, तर विधानसभेमध्ये जे काही इथल्या काही अडीअडचणी आहेत ते विधानसभेत जाऊन मांडावं लागतात आणि ते प्रश्न सोडून घ्यावं लागतात. खरे पाहता हे होत नाही. तर मी माझा प्रश्न एक बाबत, जी काही सुशिक्षित बेकारी वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे काही मोठे प्रश्न आहेत, इथले स्थानिक प्रॉब्लेम प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाला मी घेऊन विधानसभेमध्ये उठण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकीकडे दोन असे बलाढ्य उमेदवार आहे, माजी आमदार बापूसाहेब गोरटेकर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, एकीकडे अशोक चव्हाण हे पूर्व मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, खासदार आहेत, ते एकीकडे आहेत. तर या दोघांच्या ह्याच्यामध्ये आपला निभाव लागेल असं तुम्हाला वाटते? खरे बघता मी मागील 10 वर्षापासून एक सामाजिक चळवळीमध्ये काम करतो, एक इमानदार कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, अनेक सामान्यांचे प्रश्न असेल, मी आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून आणि उपोषणाच्या माध्यमातून सोडून लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून लोकांचा जनसंपर्क मी 10 वर्षामध्ये खूप मोठा जनसंपर्क मी केलेला आहे. आणि त्याचबरोबर हे विधानसभा जी काही बंजारा बहुल विधानसभा आहे, विधानसभा क्षेत्र आहे, त्यामध्ये आणि बंजारा कॅडेट मी एकटा असल्यामुळे यांच्यामध्ये चुरशी आणि निवी निश्चितच आम्ही आमचा विजय निश्चित करू, ही आमला खात्री आहे. तर इतर समाजासोबतच तुमच्यासोबत बंजारा समाजाची जी युवकांची फळी आहे मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहे, तर त्याचं रूपांतर मतदानामध्ये होईल? निश्चित, मी निश्चित सांगू शकतो की आज जे मला जे काही मी उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल केलेले त्याच्यानंतर जे मला माझे काही मला फोन येतात, काय आमचे कार्यकर्ते संपर्क करतात की बा नाही चांगलं झालं, जी काही उमेदवारी तुम्ही भरलेली आम्ही तुमच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत असं लोकांकडून मला फोन येतात. आणि मी लोकांची चर्चा पण केलेली आहे, गावोगाव जाऊन भेट जाऊन लोकांना जनसंपर्क केलेला आहे, लोकांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून मी उमेदवारी आज दाखल केलेली आहे. भोकर विधानसभेची काही जनता आहे त्यांना मी विनंती करतो आणि एक हे सांगतो की बा इथली जी काही शोषित पीडित वंचित जे घटक आहे त्या घटकांचा आवाज मी विधानसभेमध्ये ठाम प्रखरपणे मांडल आणि अशी विनंती करतो की तुम्ही एक वेळेस मला सहकार्य करा आणि मतदानाच्या रूपामध्ये मला मतदान करून हे चांगल्या मतदान विजय निवडून आणा, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. म्हणून मला असं निश्चित मला वाटतं की बा हे बंजारा समाज आणि इतर शोषित पीडित वंचित जो घटक आहे तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं मी बघितलं. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया दुसऱ्या बातमीपत्रामध्ये, तोपर्यंत नमस्कार. ये है टीटीव्ही न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं डीडी न्यूज इंडिया.